मिळाला काय संजनाला सुद्धा जमायचं नाही. त्या आयोजकाने आधी सांगितलं असतं ना तर मी त्या दोघांना शिकवून ठेवलं असत. अगं म्हणूनच सांगितलं नाही, ही स्पर्धा आहे, तुम्ही कायम कुठल्याही गोष्टीसाठी तयार असायला हवं. मला आवडला हा टास्क, ही स्पर्धाच वेगळी आहे. या स्पर्धेमध्ये फक्त जेवण बनवायचं नाही आहे तर वेगवेगळे खेळ सुद्धा खेळायचे आहेत. मस्त आहे. सो कंटेस्टंट, आर यू रेडी? सो नाउ लेट्स बिगिन द राउंड. तर धान्य दळायला आपली पहिली जोडी येणार आहे, महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांची. कल्पना आणि महेश, तुमच्या समोर आम्ही डब्यामध्ये धान्य भरून ठेवलेलं आहे. तुम्ही 5 मिनिटांमध्ये ते धान्य दळून त्याच पीठ बनवायचं आहे. त्या 5 मिनिटांमध्ये कोण किती धान्य दळून पीठ जमा करते ते आम्ही बघणार आहोत. तर सुरू करूया. हो मॅम, तुम्ही बसू शकता. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. काय फालतू गिरी आहे, कुकिंग कॉम्पिटिशन आहे ना, म्हणजे असले टास्क काय देत आहे? संजना चीटिंग आहे. चीटिंग? चीटिंग कसली? आता एवढे पैसे देणार आहेत म्हटल्यावर गुगली असणार फुकट थोडेच देणार पैसे. बघ मला नाही जमणार आहे. बरं तुझं काय, तुला येतो ना जात्यावर दळता? मी पहिल्यांदाच बघते जातो. अरे ऐक ऐक ऐक, पूर्वी गावातल्या बायका जात्यावरच जळायच्या ना, मग मला न जमायला काय. आपण जरा ऑब्झर्व करूया हे सगळे असं कसं करतायत ना, ते ऑब्झर्व करूया, जमेल आपल्याला, डोंट वरी. ते तू कर संजना, तू सांगितलंस ना म्हणून मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतोय, त्यामुळे आता तू जेवढं सांगशील ना तेवढंच मी करणार आहे. बर बर बर, हे बघ आपल्याला सहज जमणार आहे. एका हातात ग्रेन घ्यायचं, एका हाताने व्हील फिरवायची अशी. ह्या हातात ग्रेन आणि व्हील, व्हील डोंट वरी, ते इझी आहे. ग्रेन आणि व्हील एक असं, हा डोंट वरी, आपल्याला जमणार आहे अनिरुद्ध. तू फक्त मला मदत कर आणि प्रे कर. आपल्या आधी अरुंधती आणि मिहीरला बोलवलं सो दॅट आपल्याला किती धान्य दळायचं ते आपल्याला कळ. ओके डोंट वरी, रिलॅक्स, आपल्याला जमणार आहे. मस्त करतात ताई. दिसायला बरं आहे पण मला जात्यावर दळता येत नाही. म्हणजे मी बघितलंय पण कसं करायचं ते मला माहित नाही. तुम्हाला येतं का? येत, काळजी करू नको. अरे पूर्वी पिठाच्या गिरण्या नव्हत्या ना, घरोघरी जातीच असायच्या. अरे माझ्या आजीला जात्यावर दळलेल्या पिठाच्याच भाकऱ्या लागायच्या, त्यामुळे तिच्या पुरतं पिठ मी जात्यावर दळायचं. हो का? म्हणजे तुम्हाला येत ना? हो मी केलेला. तुला माहितीये का गंमत, पूर्वी जात्यावर बायका बसल्या ना की आपसुक ओव्या रचायच्या आणि गायच्या सुद्धा. ओव्या म्हणजे? कवितेचा, शायरीचा एक प्रकार. जात्यावर बसल्या की त्या सुचतात, म्हणजे जात्यावरची गाणी असं म्हण. इंटरेस्टिंग. कोण गाणं का? आता का, पूर्वी केवढाली कुटुंब असायची, एकेका घरात किती माणसं असायची, पोतं पोतं पीठ रोज लागायचं, ते काय एका बाईचं काम नव्हतं. मग 4 बायका एकत्र यायच्या आणि मग ते पीठ दळायचे, एकेकीचे हात भरून यायचे, कंबर दुखायची, मग कामाचं शेण वाटू नये ना म्हणून गाणी म्हणायचं, कामही लवकर व्हायचं आणि थकवाही जाणवायचं. ओव्या आता काय? ओव्या नाही रे, हा एक ओवी अनेक ओव्या. तेच ना, ओवी ओव्या जे काही तुम्हाला गाणं आता. हा म्हणजे काय ना? हो का?